बीएसएनएलच्या सिमकार्डची मुदत संपल्याची थाप मारून एका तोतयाने निवृत्त सरकारी अधिकाऱ्याची निवृत्तीची तीन लाख साठ हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन लांबवली आहे अकरा एप्रिल रोजी दुपारी अवघ्या वीस मिनिटांमध्ये ही फसवणूक झाली आहे हा प्रकार समोर येताच जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तक्रार दाखल केली आहे सय्यद काजीम अली हाश्मी हे सेवानिवृत्त लेखाधिकारी आहेत अकरा एप्रिलला दुपारी अनोळखी व्यक्तीने त्यांना कॉल करून बी एस एन एलमधून मधून कुलदीप सिंग बोलत असल्याचे सांगितले तुमच्या मोबाईलच्या सिमकार्डची मुदत संपली आहे त्यामुळे तुम्हाला कार्डचे नूतनीकरण करायचे असेल तर मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन डाउनलोड करा असे त्यांनी सांगितले त्याच्यावर विश्वास ठेवून सय्यद काजीम यांनी लगेच त्याने सांगितलेले लगे। बी एस एन एल क्यूब हे ॲप्लिकेशन डाउनलोड केले कुलदीप सिंगच्या सांगण्यावरून ॲप डाउनलोड केल्यावर त्यात काही प्रक्रिया केली कार्ड च्या नूतनीकरणासाठी अकरा रुपये शुल्क ऑनलाइन एटीएम द्वारे जमा करावे लागेल अशी थाप मारून त्याने त्यांच्या एटीएम कार्ड चे आणि बँक पासबुक चे छायाचित्र ऑनलाइन पाठवण्यास सांगितले त्यानुसार सय्यद काजिम यांनी वरून सर्व माहिती त्याला पाठवली त्यानंतर अवघ्या वीसच मिनिटात तक्रारदार यांच्या बँक खात्यातून तीन टप्प्यात तीन लाख साठ हजार रुपयांची रक्कम कुलदीप सिंगने काढून घेतली हा प्रकार समोर आल्यावर त्यांनी तातडीने जिन्सी पोलीस ठाणे गाठत आरोपी कुलदीप सिंग विरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली आहे पोलीस निरीक्षक आर के मयेकर पुढील तपास करत आहे